पायात गोळे येत असतील, पायांना पेटके उठत असतील, तर करा हा घरगुती उपाय। नमस्कार मित्रांनो, पायांचे स्नायू आखडून पायात पेटके येणे ही अगदी सर्वसामान्य बाब आहे आणि विशेष म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात असे पायात क्रॅम्प येण्याचे प्रमाण जरा जास्त असते। कमी पाणी पिणे, पायांना योग्य व्यायाम न मिळणे किंवा आहारातील पोषक तत्वांची आणि विशेष करून व्हिटॅमिन बीची कमतरता यामुळे प्रामुख्याने असे घडते। याशिवाय मधुमेह, डायलिसिस, थायरॉइड आणि गर्भधारणेतील 7व्या महिन्यातील महिलांना असे पायात गोळे येण्याचे प्रमाण जास्त असते। रात्री झोपेत असताना किंवा दिवसा अगदी कधीही पोटऱ्या किंवा मांड्यांमधील स्नायू अचानक आखडून भयंकर वेदना सुरू होतात, अशावेळी सर्वप्रथम पाय लांबवणे, पायाला कोमट तेलाने मसाज करणे, गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा गरम पाण्याचा शेक देणे अशा गोष्टी त्वरित आराम देतात। पण अशीही समस्या पुन्हा कधीही उद्भवू शकते, म्हणूनच या समस्येचा मुळापासून नाश करण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला हमखास आराम देतो। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे 1 ग्लास हलके कोमट पाणी। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ॲपल सायडर व्हिनेगर। यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी मुबलक असते। याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, पोटॅशियम आणि सोडियम या पोषक तत्वांनी देखील हे ॲपल सायडर व्हिनेगर परिपूर्ण असते। आपण आपल्या उपायासाठी 2 चमचे एवढे ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचे आहे। आता हे व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे। आता आपला हा उपाय तयार झाला। सकाळ संध्याकाळ जेवणानंतर हे प्यायचे आहे। नियमित 7 ते 14 दिवस हा उपाय केला तर पायाचे स्नायू आखडून गोळे येणे, पेटके येणे, चमक उठणे या सर्व समस्या अगदी मुळापासून नष्ट होतील। याशिवाय या ॲपल सायडर व्हिनेगरने तुम्ही क्रॅम्प आलेल्या किंवा दुखणाऱ्या स्नायूंची मालिश देखील करू शकता। पाय बुडतील एवढे गरम पाणी बादलीमध्ये घेऊन त्यामध्ये 3 ते 4 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर टाकून त्यामध्ये काही वेळ पाय बुडवून ठेवल्याने देखील पायाला आलेला गोळा कमी होतो। मद्यपान, धूम्रपान टाळून सकस समतोल आहार घेतला तर पायाला असे गोळे येण्याची समस्या मुळापासून आणि कायमची नष्ट होते। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।